नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता 15वी आळाशी ही कविता आपण आज शिकणार आहोत आणि या कवितेचे कवी आहेत हनुमंत चांदवडे। मित्रांनो, हनुमंत चांदवडे यांचा जन्म 1977 साली सुपे या खेडेगावात झाला। सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे इथे त्यांचा जन्म झाला। घरामध्ये सगळं शेतीचं वातावरण, आई वडील शेतकरी होते, घरातील काका वगैरे असे सगळेजण शेती करायचे, त्यामुळे लहानपणापासूनच लेखकाला शेतीची सवय, शेती पाहण्याची सवय होती। वडील आपले कसे शेती करतात वगैरे असं ते सारखं रोज पाहत होते। घरामध्ये शेतीचं वातावरण, वडिलांबरोबर शेती करायला जायचे। पुढे त्यांचं तिथे शिक्षण झालं, ते मोठे तिथेच झाले, लहानाचे मोठे झाले आणि मग त्यांना वाटलं की ह्याच्यावर आपण काहीतरी लिहायला हवंय का, काही प्रयत्न करायचा का, म्हणून असं ते लिहित गेले। तसं त्यांनी बऱ्याच कविता लिहिल्या आणि आळाशी ही कवितावर त्यांनी जेव्हा लिहिलं त्यानंतर त्यांना समजलं की ही कविता आहे, कारण ते सगळं शेजारचं वातावरण सगळं पाहिलं, शेतातलं सगळं ते काम पाहत होते आणि मग त्यांना लिखाणाचा छंदच जडला। शेती, ग्रामीण भाग, शेतकरी असे त्यांचे हे आवडते विषय लेखनाचे। त्यांचे विविध साप्ताहिक, कथा, ग्रामीण भाग आणि शेतकरी आणि शेती याच्यावरचे काव्य खूप त्यांचे प्रसिद्ध आहे। त्यांचा काकरी हा एक कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे बरं का। आणि भेगा मुहीच्या सांदताना हा त्यांचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे, हा त्यांचा कविता संग्रह आहे, त्यांना 17 पुरस्कार मिळाले। मित्रांनो, कविता ही त्यांनी अशी केली की आळाशी कविता त्यांनी अशी तयार केली आहे की याच्यामध्ये सगळं शेतकऱ्याचं वर्णन आहे। आपण शेतकरी हा स्वतः खूप कष्ट करतो, शेतात राबतो, वेळ प्रसंगी त्याला अन्नवाणी पण काम करावं लागतं, त्याला भुकेची तहान, भूक तहान काही तो बघत नाही, तो सगळ्या जगाचा पोशिंदा आहे, पण तो स्वतः मात्र दुःखी असतो, त्याचं जीवन इतकं विस्कळीत झालेलं आहे। आपण पुढच्या भागामध्ये आपण या कवितेचा अभ्यास करूया।